खाद्य सृष्टी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कच्च्या कैरीचं पन्ह। हे कच्च्या कैरीचं पन्ह आज आपण गुळ घालून बनवणार आहोत, अगदी हेल्दी आणि टेस्टी असं। व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकनही हिट करा, म्हणजेच आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इकडे मी 5 कैऱ्या घेतल्या आहेत, ह्या राजापुरी कैऱ्या आहेत, ह्यांना मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता ह्यांच्या मी साली काढून घेणार आहे। तर इथे मी अशा प्रकारे साली काढून घेतल्या आहेत। त्यानंतर एका कुकरच्या भांड्यात ह्या मी ठेवणार आहे आणि त्याच्यात साधारण 1 कप इतकं पाणी घालून घेणार आहे। त्यानंतर कुकरच्या भांड्यात बेसलाही पाणी घालून घेणार आहेत आणि ह्या कैऱ्या मी कुकरला शिजवून घेणार आहे। साधारण 4 शिट्ट्यांमध्ये ह्या कैऱ्या मी शिजवून घेणार आहे। कैरी मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तर कैरी इथे व्यवस्थित शिजली आहे आणि थंड झाली आहे। त्यानंतर कैरीचा सगळा पल्प काढून त्याची कोय आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे। तर इथे साधारण 2 कप इतका कैरीचा पल्प तयार झालेला आहे। आता त्याच्यात मी साधारण 1.5 कप इतकं गुळ घालून घेणार आहे। गुळाचं प्रमाण आपली कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो। आता सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे कैरी आणि गुळ व्यवस्थित एकजीव होतील। सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर हे झाकण ठेवून साधारण 1/2 तास आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर इथे 1/2 तास झालेला आहे, आपले कैरी आणि गुळ व्यवस्थित एकजीव झालेले आहेत। तर ते मी पुन्हा ढवळून घेणार आहे आणि आता ह्याच्यात मी घालून घेत आहे वेलची पूड, त्यानंतर जिरं पूड आणि थोडंसं मीठ। सगळ्या इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात पोर करून घ्यायचं आहे, म्हणजे काही गुठळ्या लम्स असतील तर ते सगळ्या निघून जातील आणि इथे आपलं पन्हाचं कॉन्सन्ट्रेट तयार झालं। त्यानंतर ह्याच्यात मी काही केशराच्या काड्या घालून घेणार आहे। केशर घालणं टोटली ऑप्शनल आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आणि ते एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। त्यानंतर त्यातलंच मी 3 चमचे पल्प घेतला आहे आणि आता त्याच्यात मी थंड पाणी घालून घेत आहे आणि ते सुद्धा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि इथे तयार झालं आपलं कच्च्या कैरीचं पन्ह। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी कशी वाटली ते। खाद्यसृष्टी बघत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग आणि सोप्या रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।